बंधु भगिनींनो आणि मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. सगळ्यात आधी गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सर्वत्र गणेश उत्सवाचा मोठा आनंदाचा साजरा होत आहे. पावसाने थोडी दरी दिल्यामुळे आपल्याला सर्वांचे आभाराकडे लागले होते, पण मागच्या दोन दिवसात थोडा पाऊस पडल्यामुळे सर्वांची चिंता थोडी दूर झाली. मोठ्या प्रमाणात भरपूर पाऊस पडू दे अशी गजानन चरणी आपल्या सर्वांकडून प्रार्थना करू इच्छितो. महाराष्ट्र सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात पुण्यात झाली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1884 या साली पुण्यातील इंचुरकर वाड्यात गणेश उत्सवाची सुरुवात केली. आणि या गणेश उत्सवाच्या माध्यमातून भारतावर अन्याय अत्याचारी आणि जुलमी अशा इंग्रज राजवटीच्या विरुद्ध लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी प्रबोधनाचा वापर गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू केला. आज बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या सोबतीने अण्णांच्या सोबत मी उभा आहे. सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता प्रचंड अवस्था आणि अचंबित करणारी परिस्थिती गेले 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये घडली आहे. भले भले राजकीय विश्लेषक अवाक झाले आहेत. या परिस्थितीत आपण सर्वांनी कशाप्रमाणे सामना केला आहे आपलं सगळं उघड आहे. अशा राजकीय अस्थिरतेच्या काळात आमदार साहेबांचा काय निर्णय घेतला पाहिजे याचे सर्वस्व अधिकार आपण अण्णा साहेबांना दिले. त्या कार्यक्रमाचा मी पण साक्षीदार आहे. अशा या परिस्थितीमध्ये मलाही वाटते की आता अण्णा साहेबांसोबत आणि आपल्या सर्वांसोबत मी गंभीरपणे उभा राहिलो पाहिजे. म्हणून मी आज आपल्या समोर उभा आहे. मित्रांनो, माझी आणि आपल्या सर्वांचे प्रेरणा आणि श्रद्धास्थान असलेले काकू नाना ज्या परिस्थितीतून आपले सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. सुरुवातीपासून बीड जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या संस्थांची उभारणी करून काकूंनी या बीड जिल्ह्याच्या विकासाची भक्कम पायाभरणी केली आहे. ज्या प्रकारे 24 तास सर्वसामान्यासाठी आपल्या घराची कवाड सत्यावर उघडी ठेवली आणि या बीड जिल्ह्याचा समाजकारण राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रीय स्थानी ठेवून सर्व समाजातील जाती धर्माच्या लोकांना ध्यान ठेवून काकूंनी आपला राजकीय प्रवास राजुरीचा सरपंच ते खासदार इथपर्यंत केला आहे. या सर्व प्रवासात आपले सर्वांचे सहकार्य काकूंना लाभले आहे. आज आपल्यावर असलेले नैसर्गिक दुष्काळाचे सावट त्याचबरोबर विकासाचे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे आपण सगळे पाहतच आहात. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण गणेशाला तर प्रार्थना करूच, पण आपण सर्वांनीही हा विकासाचा दुष्काळ संपून टाकण्यासाठी पेढा उचलली पाहिजे. आपण विकास करणाऱ्या योग्य नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. येणाऱ्या काळात आपण सर्वजण मिळून या विकासाचा दुष्काळ मिटवण्यासाठी विकासाची दृष्टी असलेले आपले सर्वांचे प्रिय नेते माननीय अण्णासाहेबांचा
पाठीमागे पूर्ण ताकदीनशी उभे राहून आणि बीड जिल्ह्यामध्ये हा विकासाचा निर्माण झालेला दुष्काळ मिटवण्याचा आशावाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय भारत.